मनपा निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षाने पूर्ण न केलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे, ज्यामुळे धार्मिक मुद्द्यांना स्पर्श न करता विकासाच्या मुद्द्यावरच मनपा निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी धर्मादाय सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद बैठक कार्यक्रमात ते बोलत होते. जयंत पाटील हे अमरावती शहरात आले होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, पक्षवाढीसाठी प्रत्येक वार्डामध्ये क्रियाशील पक्षाचे सभासद तयार होणे गरजेचे आहे, त्यामुळे सभासद नोंदणीवर अधिक भर आहे. ज्यांना नगरसेवक बनायचे आहे त्यांनी वार्डात किमान 50 क्रियाशील सभासद तयार केले तर त्यांच्या तिकिटासंदर्भात विचार करण्यात येईल. जर कोणी वेळेवर प्रवेश घेतला तर त्यालाही सुरुवातीला 50 सभासद दाखवावे लागतील. येणाऱ्या काळात निवडणूक प्रचार यंत्रणा महत्त्वाची आहे, त्यामुळे 500 ते 600 महिला व पुरुष कार्यकर्ता हे निवडणूक काळात पूर्ण वेळ संबंधित उमेदवारबरोबरच पक्षाचा प्रचार करतील. तसेच तेवढेच प्रशिक्षण देऊन कोणत्या मुद्द्यांचा प्रचार करावा या संदर्भात मार्गदर्शन करणारी एक वेगळी यंत्रणा तयार करावी लागेल. या पद्धतीने निवडणुकीच्या तारखेची वाट न पाहता तयारीला लागण्याचा सल्ला जयंत पाटीलांनी कार्यकर्त्यांना दिलाय. प्रचाराची यंत्रणा नगरपालिकेला कशी असली पाहिजे, एक 500, 200, 300 महिला ज्या कंटिन्युअस निवडणुकीची प्रचार महानगरपालिकेचा उमेदवार आणि त्याची यंत्रणा चालू दे, पण एक वेगळी यंत्रणा 200, 300, 400 महिलांची, 200, 400 युवकांची आणि फादर बॉडी ते 300, 400 लोक यांची घ्यायची, त्यांचा प्रशिक्षण वर्ग घ्यायचा आणि त्यांना कोणत्या मुद्द्याचा प्रचार करायचा हे सांगून त्यांनी कंटिन्युअस हेच दिवसभर काम करायचं. शहरात 1000 लोक तुम्ही तयार कराल, ही 1000 लोक ही व्यवस्थित असली पाहिजेत, भाडोकरी नसली पाहिजे, त्यांनी जाऊन व्यवस्थित म्हणजे दार पडल्यावर त्या महिलेला त्या युवकाला या बसा म्हटली पाहिजे, लोक या बसा सांगा तुमचं काय, अशी जरा व्यवस्थित लोक प्रचाराला गेली आणि एक एक घर आतापासून सुरू केलं. निवडणुकीची वाटच बघू नका, जनमताचं परिवर्तन करण्याचा कार्यक्रम आतापासून सुरू करा. 2-3 महिन्यांनी ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल बरंच काम आधी केल्यामुळे आपल्याला बराच फायदा झाला. या टीमला कोणत्या मुद्द्यांचं प्रशिक्षण द्यायचं हे आम्ही तुम्हाला कळवू आणि त्या टीमचं काम काय, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 9 वाजेपर्यंत घरटी फिरायचं आणि सगळ्या या मुद्द्यांचा प्रचार करायचा. विरोधी पक्षाने जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण झाली नाही तर त्याचं एक पत्र लिहितात त्यांच्या हातात द्या, तेही जाऊन देतील बघा हे सांगितलं तुम्हाला मी केलं नाही, तुम्हाला हे वचन दिलेलं पण हे पूर्ण झालं नाही, असा जनरल प्रचार जर सुरू केला तर जनतेचं परसेप्शन आधीच बदललेलं असेल. एकदा परसेप्शन लोकांचं बदललं की मग ही निवडणूक कुठल्याही धार्मिक मुद्द्याला स्पर्श होऊन जाण्यापेक्षा आपल्याला सरळपणाने या मुद्द्या विकासाच्या कामावर मत मागायला आपल्याला यश मिळेल असा माझा विश्वास आहे. अलीकडे अतिशय टोकाच्या दंगली देखील आपल्या शहराने पाहिलेल्या आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मात करायची असेल आपल्याला जरा डबल काम करावं. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree, 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटका Bank Nagpur.